पण आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की 2012 पर्यंत जोपर्यंत आपल्या राज्य घटनेमध्ये बदल झालेले नव्हते तोपर्यंत देखील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये निवडणुका होत होत्या, पण त्या निवडणुकांना वैधानिक अशा पद्धतीचं स्वरूप प्राप्त झालेलं नव्हतं. 2012 ज्या वेळेला राज्य घटनेत आमूलाग्र बदल झाले, किंबहुना मी असं म्हणेन की 1950 नंतर आपल्या राज्य घटनेला जवळजवळ 62 वर्ष कालावधी झाला असताना देखील त्या 62 वर्षाच्या राज्य घटनेच्या इतिहासात सहकार हा विषय किंवा सहकार हा शब्दप्रयोग देखील राज्य घटनेमध्ये नव्हता. राज्य घटनेच्या सुधारणेला सुरुवात जवळजवळ 15 वर्षापूर्वी झाली, 2012 15 वर्षापूर्वी. अनेक संसदीय मंडळ नेमले गेले, अनेक राज्यांच्या सहकार सचिवांकडनं निबंधकांकडनं यावर योगदान दिलं गेलं आणि प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात ही सुधारणा 2012 आली. केंद्रानं सूचना दिल्याप्रमाणे राज्य घटनेतल्या सुधारणांप्रमाणे राज्यांचे कायदे देखील सुधारित झाले. जवळजवळ 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत आपल्या राज्यानं देखील हा कायदा सुधारित केला आणि सुधारित कायद्याचा सगळ्यात महत्वाचा परिणाम आणि सगळ्यात मोठी झळ कुणाला जर लागली असेल तर सहकारी गृहनिर्माण संस्थांना लागली. कारण ज्या वेळेला सहकारी संस्थांच्या निवडणुका असं म्हटलं जातं त्यावेळेला राज्यातल्या 1,96,000 सहकारी संस्था या अभ्यासकाच्या जवळ समोर नजरेसमोर येतात. 1,96,000 जर सहकारी संस्था या राज्यात असतील आणि त्या सर्व संस्थांना निवडणुका या 5 वर्षाने बंधनकारक असतील तर त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा हा कुणाचा असेल तर गृहनिर्माण सहकारी संस्था. साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, सूत गिरण्या, दूध संस्था, मजूर संस्था, पतसंस्था, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स या वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था आहेत ह्या चर्चिल्या जरी जास्त होत असतील तरी त्यांची संख्या गृहनिर्माण संस्थांच्या तुलनेनं अत्यंत नगण्य आहे. आकडेवारी सांगायचं म्हटलं तर राज्यामध्ये 1,96,000 पैकी 1,00,000 तर केवळ सहकारी गृहनिर्माण संस्था. आणि मग हा कायदा ज्या वेळेला आला, घटना दुरुस्ती ज्या वेळेला आली, त्या घटना दुरुस्तीमध्ये शब्दप्रयोग हा काही सहकारी गृहनिर्माण संस्था असा नाही किंवा बँक असा नाही तर तो केवळ सहकारी संस्था अशी आहे. याचाच अर्थ असा झाला की आपल्या राज्याच्या कायद्यामध्ये एवढंच नव्हे तर भारताच्या राज्य घटनेमध्ये सहकारी संस्था म्हणजे सगळ्यात मोठी आणि सगळ्यात श्रीमंत अशी सहकारी संस्था आपल्या राज्यात कोणती असेल तर आपण जिला शिखर बँक म्हणतो, राज्य सहकारी बँक म्हणतो, ती बँक आहे. पण कायद्यातल्या परिभाषेतनं आपण त्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर MSC बँक म्हणजे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक ही शिखर बँक आणि 11 सदस्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था ह्या ऑन पार आहेत. दोघांना तेच कायदे लागू आहेत, तेच नियम लागू आहेत आणि सगळ्या पद्धतीनं त्यांच्या 30 सारखी बंधनं आहेत. म्हणजे आपल्या समोर एक प्रश्न येईल की एवढ्या मोठ्या सहकारी संस्था आणि गृहनिर्माण सहकारी संस्था याच्यामध्ये काही फरक नाही आहे का? तर तो फरक हा आपल्या उपविधीमधनं त्या त्या सहकारी संस्थेच्या बायलॉज मधनं तो व्यक्त होत असतो. कायद्यामध्ये आणि घटनेमधील ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये तो सगळ्या सारखा आहे. परंतु ज्या वेळेला आम्ही आमच्या सहकारी संस्थेचे उपविधी आमच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठरवून तयार करून ते सादर करतो त्यावेळेला आमच्या संस्थेचे पर्टिक्युलर नीड्स काय आहेत, आवश्यकता काय आहेत, त्या आम्ही त्या बायलॉज मध्ये समाविष्ट करतो. चित्र थोडं मी जे काही बोलतो त्यापेक्षा थोडं वेगळं आहे. असं असतं की आपल्या सहकारी संस्थांचे उपविधी ज्या वेळेला आपण तयार करतो, मान्यतेसाठी सादर करतो, निबंधकांच्या कार्यालयातनं सरकारी कार्यालयातनं शक्यतो आपल्याला सांगितलं जातं की असे नाही चालणार, आमच्या आयुक्तांनी जे काही मॉडेल बायलॉज केलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही करा. एक साधं उदाहरण देतो की मॉडेल बायलॉज मध्ये की जे मॉडेल आहे इट इज नॉट मॅन्डेटरी, ते अत्यावश्यक नाही की तुम्ही जसंच्या तसं स्वीकारलं पाहिजे असं नाही आहे. मॉडेल बायलॉज मध्ये जर संचालक मंडळाची सदस्य संख्या ही 11 असेल आणि तुमच्या सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे सभासद जर 15 असतील तर 15 पैकी 11 जणांची कमिटी करणं
हे काही तितकंसं औचित्यपूर्ण वाटत नाही. मग आपल्याला मदत करायचं झालं तर आपण काय केलं पाहिजे, आपण आपल्या बायलॉजमध्ये तशी दुरुस्ती केली पाहिजे की आमच्या सहकारी संस्थेचं स्वरूप हे मर्यादित आहे. आमच्या सभासद फक्त 15 आहेत आणि म्हणून 15 लोकांसाठी आम्ही केवळ 7 लोकांची संचालक मंडळाची आम्ही शिफारस करतो. तसा आग्रह तुमच्याकडनं झाला पाहिजे निबंधक कार्यालयामध्ये. निबंधक कार्यालय ज्यावेळेस तुम्हाला सांगेल की नाही नाही आयुक्तांचे बायलॉज अशी आहे तुम्हाला ते स्वीकारावे लागतील, त्यावेळेला भारताच्या राज्यघटनेनं सहकारी संस्थेला जी ऑटोनॉमी दिलेली आहे ती त्यावेळेला आपल्याला नजरेसमोर येईल. ऑटोनॉमी देताना मी काय म्हणेन की काय मोठा बदल झाला, जे पूर्वी चालत होतं ते आताही चालत आहे. पूर्वी पण निवडणुका होत्या, त्या आताही निवडणुका केल्या गेल्या, पण बदल काय झालेला आहे. राज्यघटनेमध्ये ज्या वेळेला सुधारणा झाली 97 सुधारणा आपण म्हणतो, त्यावेळेला काय मोठा बदल झाला, त्यामध्ये प्रामुख्याने जो बदल झाला तो कुठल्याही सहकारी संस्थेचं काम कसं चालावं त्याच्याबद्दलचे 4 मोठे तत्व त्यांनी टाकून दिले. बरं, हे तत्व कुठल्या भागात टाकले, राज्यघटनेचे भाग आपल्याला, पण मूलभूत हक्क जो आपला असतो तो त्या मूलभूत हक्कांमध्ये आपण त्याला म्हणतो फंडामेंटल राईट्स. या फंडामेंटल राईट्स मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करण्याचा अधिकार पहिल्यांदा 62 वर्षानंतर राज्यघटनेनं भारताच्या नागरिकाला बहाल केलेला आहे. हा एक महत्वाचा बदल. नंबर 2, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे राज्यघटनेमध्ये आहेत त्यामध्ये या भारतीय राज्यघटनेनं सर्व राज्यांना सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक राज्यातल्या सहकारी संस्था कशा असाव्यात, तर त्यांनी 4 तत्व दिलेले आहेत आणि या 4 तत्वांबद्दल कुणीही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. तुम्हाला कल्पना असेल की फंडामेंटल राईट जो असतो आणि स्टॅच्युटरी राईट जो असतो, वैधानिक अधिकार, आम्ही काय म्हणतो मतदान करण्याचा मला हक्क आहे, सहकारी संस्था स्थापन करण्याचा मला हक्क आहे, या दोन्ही हक्कांमध्ये बदल काय आहे. तो बदल फार नाजूक बदल आहे. सहकारी संस्था स्थापन करण्याचा जो अधिकार घटनेनं आम्हाला दिलेला आहे तो आमचा फंडामेंटल राईट आहे आणि मतदान करण्याचा जो अधिकार आम्हाला दिलेला आहे तो आमचा स्टॅच्युटरी राईट म्हणजे वैधानिक अधिकार आहे. वैधानिक अधिकार हा आमचं लेजिस्लेचर किंवा आमचं स्टॅच्यूट त्याच्यावर मर्यादा आणू शकतो. फंडामेंटल राईट्स वर कुणीही मर्यादा आणू शकत नाही आणि हा बेसिक बदल आपल्या लक्षात आल्यानंतर राज्य सरकारांना आर्टिकल 43B अन्वये राज्यघटनेनं अजून 3 तत्व सांगितलेली की सहकारी संस्था या देशात कशी चालली पाहिजे, तर ते व्हॉल्युंटरी फॉर्मेशन असलं पाहिजे, स्वतःच्या इच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेली ती संस्था असली पाहिजे. नंबर 2 तत्व तिच्यामध्ये आहे की याचं फंक्शनिंग कसं असलं पाहिजे, ऑटोनॉमस फंक्शनिंग असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये बाकीच्या लोकांचा हस्तक्षेप नको. आमची 15 लोकांची सहकारी गृहनिर्माण संस्था असेल तर आमच्या संस्थेच्या कारभारामध्ये स्थानिक नगरसेवक, आमदार, अधिकारी, निबंधक यांनी वाटेल तिथे हस्तक्षेप करता कामा नये. बिकॉज कारण आम्हाला ती ऑटोनॉमी राज्यघटनेनं दिलेली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही जे जे काही करणार आमची संस्था तिला भक्कम पाठपुरावा या घटनेच्या तत्वाचा आहे. नंबर 3 तत्व जे राज्यघटनेनं सांगितलेलं आहे सगळ्यांना ते असं आहे की सहकारी संस्थेचं कामकाज कसं चाललं पाहिजे, तर ते डेमोक्रॅटिक कंट्रोल असा शब्दप्रयोग त्यांनी वापरलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, सांगायची गरज नाही, सगळे आपण सुज्ञ आहात. आपल्या राज्यामध्ये ज्या काही सहकारी संस्थांची दुर्दशा झाली ती कशामुळे झाली असेल, या तत्वाची कुठे ना कुठेतरी पायमल्ली झालेली आहे. डेमोक्रॅटिक कंट्रोल म्हणजे काय, तर सहकारी संस्थेचं सार्वभौमत्व जे असतं ते त्या संस्थेच्या जनरल बॉडीमध्ये विहित असत. जनरल बॉडीनं ते अधिकार दिलेले असतात संचालक मंडळाला आणि संचालक मंडळानं जनरल बॉडी समोर ठेवून प्रत्येक निर्णय घ्यायचा असतो. आम्ही नेहमी म्हणतो की सहकारी संस्थेचं कामकाज हे एका विश्वस्ताप्रमाणे पाहिजे. काही ठिकाणी राज्यात काय झालंय, सहकारी संस्था आमची किंवा आमच्या कुटुंबाची एक प्रकारची एक मालमत्ता समजून जिथे जिथे सहकारी संस्थांची कामं झाली त्या त्या सहकारी संस्था
30 वर्षाने का होईना पण आता डळमळीत झालेले आहेत. त्याचं कारण तेच, तिथे डेमोक्रॅटिक कंट्रोल हे राज्य घटनेनं घालून दिलेलं तत्व अंगीकारलं गेलं नाही. आणि चौथं तत्व जे आहे हाऊसिंग सोसायटीजना तेवढं काही लागू नाहीये, परंतु गृहनिर्माण सहकारी संस्थाच्या बाबतीत किंचित लागू होऊ शकतो. ते आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट. आता प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला हाऊसिंग सोसायटीचा काय संबंध येतो? हाऊसिंग सोसायटीचा संबंध येतो ज्या वेळेला आमचं रिडेव्हलपमेंट असतं, ज्या वेळेला आम्हाला डीम कन्व्हेन्स करायचं आहे, ज्या वेळेला आमच्या हाऊसिंग सोसायटीच्या काही गोष्टी प्रगतीपथावर आहेत, त्यावेळेला आमच्या संचालक मंडळावर कोणी ना कोणीतरी तज्ज्ञ संचालक लागतो. आणि तज्ज्ञ संचालकाची संकल्पना जशी राज्य घटनेत आली तशीच आपल्या राज्याच्या कायद्यात पण आलेली आहे. आणि त्यावेळेला आपल्याच संचालक मंडळामध्ये असे तज्ज्ञ संचालक असले म्हणजे आपल्याला ते गायडन्स किंवा मार्गदर्शन करू शकतात. असं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही अशी अपेक्षा करू शकत नाही. मी बऱ्याचदा आमच्या अधिकाऱ्यांना सांगतो की एखादी गृहनिर्माण संस्था आहे, आता आपण पुण्यातले आहात, मी असं म्हणेल की हिंजेवाडीची एक हाऊसिंग सोसायटी आहे 25 लोकांची, 25 लोक सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत. त्यांना अशी काय कल्पना की 5 वर्षाच्या आत आपली निवडणूक प्राधिकरणच घेणार, आपल्यालाही घेता येणार. मग प्राधिकरणाला अर्ज करायचा कुठे करायचा? निबंधकाचं कार्यालय. पुण्यात असे 6 कार्यालय आहेत निबंधकाचे, कुठे अर्ज करायचा आम्ही? हे माहिती असतं का? आपण तशी अपेक्षा करू शकत नाही. पण त्याच दृष्टिकोनातनं सगळ्या सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थांना कुठेतरी अवेअरनेस कॅम्पेन झाला पाहिजे, जागृती, की आता बदललेल्या परिस्थितीमध्ये, बदललेल्या काळामध्ये, बदललेल्या कायद्यांमध्ये काय तरतुदी आहेत. मग या सहकारी संस्थांच्या संचालकांना किंवा पदाधिकाऱ्यांना किंवा सभासदांना या तरतुदी कशा कळतील? थोडक्यात मी आपल्याला तत्व सांगितली की कुठलीही सहकारी संस्था केवळ गृहनिर्माण सहकारी संस्था नव्हे तर राज्यातल्या सगळ्या सहकारी संस्थांना ही 4 जे पथ्य आहेत राज्य घटनेनं घालून दिलेली आहेत आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या राज्याच्या कायद्यामध्ये उमटलेलं आहे. हे 4ही तत्व आपल्याला घालून दिलेली आहे. त्या 4 तत्वांप्रमाणे आपल्याला चालावं लागणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्या संस्थेचं कामकाज व्हावं लागेल. मी थोडक्यात सांगितलं की सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाचा रोल काय असतो. एका शब्दामध्ये विश्वस्त असतात. त्यांनी विश्वस्त म्हणून काम करायचं असतं.